वेलकम बॅक ऑल ऑफ यू. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा हा व्लॉग दिवाळीनिमित्त आम्ही आता एक भटकंती प्लॅन केली आहे. तर कुठं जातोय म्हणते आज आपण? आपण ब्रह्मगिरीला जाऊया. थोडं जोरातून आपण ब्रह्मगिरीला चाललोय गाइस. हे गाइस तुम्ही बघू शकता. बॅन बॅन. तर आज ब्रह्मगिरीचा प्लॅन झालाय. आता आम्ही विकासच्या घरी थांबलोय. हे विकासचं घर खूप मस्त घर आहे त्याचं. ऍक्च्युली प्लॅन आमचा नाईट स्टेचा होता. आज जाऊन रात्री थांबून सकाळी यायचं, बट थोडं अर्जंट काम आल्यामुळे प्लॅन कॅन्सल केला आणि आज वन डे रिटर्न आम्ही येणार आहे. तर आता बघू कसं कसं होतं आहे. हे दादूस. हे आणि चला तर निघतोय आता आम्ही सर्व. भेटूया आता आपण मिसळ. हे बंटीची बॅकपॅक. बंटी हिमालय अँड ऑल खूप मोठे मोठे ट्रेक करतो. आमचे छोटे मोठे ट्रेक असतात. तर म्हणजे समजून घ्या तुम्ही आता. म्हणजे द प्रो ट्रेकर इज विथ अस. आणि आम्ही आपले नौखे ट्रेकर्स, छोटे बिगिनर्स, कच्चे लिंबू. नाही रे आवाज मी लिहून काय एवढी नाही थोडी डिस्कशन. थंडी वाजेल की नाही वाजेल त्यावर. अल्ट्रा प्रो लेवल का म्हटलं ते आता तुम्हाला कळलं असेल. म्हणजे पळत राहील डोंगरावर जेणेकरून जॅकेट घालायची गरज नाही येणार. एवढा वॉर्म अप करणार आहे तो तिथे. मोठी बॉटल घ्या ना. एक दोन तीन एक 700 बॉटल 1000 लिटर पाणी. आजचा ट्रेक आम्हाला ऍक्च्युली सकाळी सुरू करायचा होता आणि मग जाऊन आम्ही स्टे करणार होतो, पण प्लॅनमध्ये सडन चेंज झाल्यामुळे आज आम्ही आता दुपारी पहिल्यांदा असं दुपारी निघतोय ट्रेकला. जनरली आम्ही एकदम पहाटे ट्रेकला सुरुवात करतो, बट आज थोडं दुपार म्हणजे ऍक्च्युली डायरेक्ट आत्ता वाजलेत एक वाजता निघतो आम्ही. तर बघूया ऊन किती जोडवतंय आणि आपल्याला कसं कसं वातावरण असेल. आणि इकडे खाण्याचं सामान. व्हॉट इज दिवाळीचं फराळ? ॲपल. फायनली आज बॅक सीटवर बसलोय. बॅक सीटचा व्ह्यू, गाडीचा आपण व्ह्यू पाठी मागून बघू. मालक ओरिजिनल मालक माग आहे. ड्रायव्हर दादा कशी वाटते गाडी? फारच सॉफ्ट आहे. सॉफ्ट गाण्याचा आवाज कमी कर ना. दोन मिनिट चालू आहे तेवढा आपला. स्टॅबिलिटी चेक. गोप्रो स्टॅबिलिटी चेक.
चलो गाईज, आता आपण दुर्गभंडारला स्टार्ट केला आहे. गाडी इथं पार्क केली आपण त्र्यंबकच्या. ॲक्च्युली आपण गावातनं जाता पाठीमागच्या साईडने डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आहे आणि इथून आता एक गंगेकडे जातो आणि एक दुर्गभंडार आणि ब्रह्मगिरीकडे जाणारा रस्ता आहे. तर इकडनं आपण आता स्टार्ट करूया, बघूया वरवर काय काय होतं आहे. ओके ओके, वरती माकडांचा खूप सुळसुळाट असल्यामुळे आम्ही काठ्या घेतल्या आहेत आणि एक आपल्याकडे प्रो तो स्टिक आहे. चढण्यासाठी थोडा सपोर्ट आणि त्यांच्यासाठी तर आहेच मग. तर आपण आता एका पॉईंटजवळ आलो आहे जिथं आपल्याला ब्रह्मगिरी इकडे जाणारा आणि एक गंगेचा उगम तिकडे जाणारा दोन रस्ते लागतात. तर आपल्याला जो जायचा आहे तो तुम्ही बोर्ड दाखवतो मी तुम्हाला आता. हा इकडे ब्रह्मगिरीकडे जातो आणि आपण आलो तो इकडे गंगेद्वारला. तर आपल्याला ब्रह्मगिरीला जायचं आहे वर, तर ह्या रस्त्याने आपल्याला वर जायला लागेल आणि हा इकडनं रस्ता खालच्या बाजूला जातो. वाव, हीच ती प्राचीन विहीर जी आपल्याला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी भेटते. मुलतानी लालचंद यांनी पायऱ्या बांधल्या. हा जसोदाम मुलतानी प्रेसिडेंट ऑफ बहावलपूर अँड गणेश दास दी बरंच लिहिलेलं आहे. सगळ्यात भारी माझ्या पावसाळ्यात येते, पायरा फुल पाणी राहत आणि त्या माकड पण माझ्या गेला. त्या माकडांना माहिती आहे, लोकांना कुठं आवड जातो सडायला. हा मूळ गंगेचा उगम इथं होतो आपल्या गोदावरी नदीचा. ही जागा ब्रह्मगिरी पर्वतावर ही जागा आहे. इथं विहीर आहे का ही बंटी? नाही, उगम आहे तिथं विहीर नाही. तिथून प्रकट झाली गोदावरी. हा आणि मग इथं खालून जो स्त्रोत आहे तो असा अंडा त्र्यंबक आणि नाशिक अशी वाद. या पर्वतावर उगम आहे गोदावरीचा ब्रह्मगिरी. इकडे आपल्याला जटा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे इकडनं सरळ. इकडे हे गंगे मंदिर, गंगेचा उगम आणि ऑपोजिट साईडला हे इकडचं आपला जटा मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तिकडचं फक्त दुर्गम भाग आहे त्याच्यामुळे दुर्गम भाग.
आणि हा पूर्ण डोंगर त्र्यंबक डोंगर आणि ब्रह्मगिरी हे ब्रह्मगिरी गडाचे आता आपण जटा मंदिरला आलोय. हे जटा मंदिर आणि याच्यापासून पाठीमागे आपल्याला जायचंय. तिकडे आहे तो दुर्ग भंडार आणि या पूर्ण डोंगराला त्र्यंबक डोंगर म्हणतात. आणि या जटा मंदिराच्या पाठीमागून जे सेक्शन आहे तो किल्ल्याचा त्याला दुर्ग भंडार म्हणतात. तर आपल्याला तिकडे जायचं आहे, सनसेट तिकडनं बघायचं आहे. तर आपण मंदिराच्या पाठीमागून जाऊया तिकडनं. आता वाजले आहेत 4:30. किती वाजता होईल सनसेट आजचा? 6:00. तर लवकर बघूयात. अलिबाग वर का दादा खाली काही दिसत नाही कारण गवतात. वा व्हॉट अ ट्रेल, नाईस ट्रेल, व्हेरी ग्रास या रतनगडच वाटतोय मला. मी तुला तेच म्हणतोय साईड साईडला वरती रतनगडची संध्याकाळ सनसेट पण कडक दिसला तिथला. हा वाव. आणि हाच तो दुर्ग भंडारचा आयकॉनिक ब्रिज तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल बऱ्याच व्हिडिओजमध्ये. ड्रोन शॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने शूट केला आहे. तर आता आपण इकडे जाणार आहोत. इकडच्या बाजूने आलो जो आपला पूर्ण ब्रह्मगिरीचं मंदिर आहे तिकडे जाऊन आपण. आणि हा दुर्ग भंडारचा आयकॉनिक ब्रिज घे ती काय करते काय जातो तिकडे त्या बाजू खाली बघा चक्कर नाही पुढे येऊन नाही घाबरू नको व्हिडिओ बोगस वाईट काय नाही खाली बघ फक्त स्टेप स्टेप बाजू बाजू नको ए चक्कर येतं
चल चल काय नाही. कामरे काठ घे ले उंच आहे. खतरनाक अशा ह्या पायऱ्या कातळ कपारीत कोरलेल्या. इमॅजिनही करू नाही शकत अशा ठिकाणी. आणि दुर्गाबंधारच्या आपण शेवटच्या टोकावर आलोय इकडच्या बुरुजावर. आणि हा पाठीमागे दिसणारा आपल्याला पूर्ण त्र्यंबक डोंगर दुर्ग भंडार बघू शकता. हा आणि इकडे त्र्यंबक गाव. आज अशी आल्हाददायक संध्याकाळ मी दुर्ग भंडारवर स्पेंड करतोय. किल्ल्यावर जाऊन सनसेट किंवा सनराईज बघणे म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. कॅम्पला गेल्यावर आम्ही दोघं करतो, सनसेटही बघायला भेटतो सनराईजही बघायला भेटतो. बट यावेळेस आपण सनराईज मिस केला कारण कॅम्प नाही केला आपण. तर आजचा दिवाळीचा ट्रेक हा असा सनसेटने संपवतो आहे आपण. आणि बाकीच्या दर्शकांना सांगून द्या तुम्ही सनसेट बॅटरा बिटरा घेऊन. हां तुम्ही जर एखाद्या किल्ल्यावर सनसेट बघायला येत असाल आणि त्याच दिवशी जाण्याचा प्लॅन असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही कॅरी करा. बॅटरी कॅरी करा, एक्स्ट्रा पाणी कॅरी करा कारण जाताना अंधार होतो किंवा काय. तर सगळ्या गोष्टी तुमच्या हाताशी असल्या पाहिजेत. एकदमच अपघात येऊ नका ट्रेकला. तर आम्ही त्या सगळ्या गोष्टी कॅरी केल्या आहे. अगदीच अंधार झाला तर सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. थोडं खायचं सामानही सोबत असलं पाहिजे. तर त्याची काळजी घ्या. आणि आपले प्रो ट्रेकर काय सांगतील? काय नाही, किल्ल्यावर आल्यानंतर सोबतचा कचरा स्वतः घेऊन खाली जा. किल्ल्यावर कचरा करू नका. शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळा. काचेची बाटली ठेवा. काचेची म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकची बाटली नका वापरू. बाकी मग काय, इकडे ग्रो प्रॉब्लेम, निसर्गाची काळजी घ्या. अजून काय तुम्हाला नेटवर्क भेटून. शेवटचा कोणता ट्रेक केला होता आपण? शेवटचा नाही, आपण याला गेलो होतो रामशेतचा केलाय. त्यानंतर नाशिक मधला हा दुर्ग भंडार. अशा प्रकारे दुपारी सुरू केलेला आम्ही हा दुर्ग भंडारचा ट्रेक. आता इथे संपवतोय. सनसेट पण झाला आहे. आता इथनं आम्ही रिटर्न बॅक टू नाशिक. बघू कसं असा आता इथनं होतोय. एक जायला खाली जायला एक तास लागेल आम्हाला. एखादा तास लागेल आणि तिथून अर्धा तासात नाशिक. खतरनाक